नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। आज आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत बैठक घेतली। या घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विभागातील अनेक मुद्दे मांडण्यात आले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी आयुक्तांविरोधात आवाज उठवला व आयुक्तांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली। वाशी येथील सेक्टर 9 आणि 10 मधील श्रद्धा व एकता सोसायटीला चुकीच्या आणि बोगस कागदपत्रांद्वारे सीसी दिल्याचा आरोप बाळासाहेब मिरजे यांनी केला आहे। आयुक्तांकडे श्रद्धा आणि एकता सोसायटीला जी सीसी दिलेली आहे आणि सीसी देताना जी कागदपत्रं त्यांनी घेतली ती चुकीची आहेत असं आमचं मत आहे। त्या विषया संदर्भात आम्ही आता आयुक्तांना भेटलो, त्यांनी सांगितलं की 3 तारखेला हेरिंग लावलेली आहे आणि त्या हेरिंगमध्ये आपण पुढचा विषय घेऊ। परंतु त्याचप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं की श्रद्धा आणि एकता सोसायटीच्या संदर्भात काही होर्डिंग तिथे लावले आहेत आर्यन बिल्डरनी, त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे। ती होत नाहीत, ज्या अधिकारी त्यांना मदत करतात त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, ते आयुक्ताकडून होत नाहीत। त्याच्यानंतर जो सॅम्पल फ्लॅट बांधलेला आहे तो सॅम्पल फ्लॅट तात्काळ तोडावा, कारण जे वाशीचे वॉर्ड ऑफिसर आहेत आत्ताचे त्यांच्याच आधिपत्याखाली किंवा त्यांच्या निगराणीखाली असं आमचं मत आहे की तो सॅम्पल फ्लॅट बांधला आहे, त्याच्यावर कारवाई होत नाहीत अशा आमच्या आता 2-3 प्रमुख मागण्या आहेत। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून सदर सोसायटीकरिता 2013 संमतीपत्रावर 2015 हा प्रस्ताव पारित करण्यात आला व याकरिता 2021 सीसी देण्यात आली। याबाबतचा लढा मागील 2005 पासून सुरू आहे। धोकादायक इमारतींच्या नावाखाली लोकांना बेघर करून संपूर्ण प्लॉट बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम सुरू असल्याचा आरोप मिरजे यांनी केला आहे। तसा तर लढा तिथले स्थानिक नेते सुरेशभाई शिंदे 2005 पासून हा लढा देतात आणि आत्तापर्यंत करत आत्तापर्यंत ह्या स्टेपवरती आलेले आहे। मागंसुद्धा त्यांनी सॅम्पल फ्लॅट बांधला होता, तो तोडला होता, परत आत्ता बांधला त्यांनी, कंपाऊंड पण अनलिगल बांधलं होतं ते पण तोडलं। पण आता ह्या स्टेपला आहे की तिथे जे किशोर पाटकर आहेत ते सगळे पैशाच्या जोरावरती हे काम करतात। त्यांनी बिल्डरांकडून पैसे घेतलेत, अधिकाऱ्यांना पैसे दिलेत आणि ते तिथे दलाली करतात आणि लोकांना बेघर करण्याचं काम किशोर पाटकरांचं चालू आहे। पुनर्विकास आणि धोकादायक इमारती ह्या दोन वेगवेगळ्या विषय आहेत। धोकादायक इमारतीच्या नावाखाली लोकांची घरं खाली करायची आणि संपूर्ण प्लॉट हा बिल्डरांच्या घशात द्यायचा हा किशोर पाटकरचा डाव आहे। मी एकता सोसायटीत राहणारा आर्किटेक्ट आहे, यशवंत आचरेकर। त्या रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये मी सुरुवातीला होतो, मग नंतर आम्हाला वगळण्यात आलं आणि आता 2013 जे कन्सेंट घेतलेले आहेत ते सबमिट करून सी सी घेतली। 2013 2.5 FSI त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ॲग्रीमेंटमध्ये आणि आता 4.8 FSI आहे। या संदर्भात कुठलीही मीटिंग न घेता, AGM न घेता सोसायटी कमिटीनी डायरेक्ट CC आणल्यानंतर ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे। ह्याच्यावर आमचा हां 2 महिन्यानंतर ॲग्रीमेंट साईन झालं आहे। ह्या गोष्टीवर आमचा विरोध आहे। तुम्ही लोकांना कुठलीही का माहिती देत नाही आहात, का ट्रान्सपरन्सी नाही आहे आणि एरिया कोणी डिसाईड केला? पब्लिकला माहितीच नाही आहे त्यांना एरिया किती मिळणार आणि महानगरपालिकेने CC देऊन तिथल्या रहिवाशांवर दबाव निर्माण केलेला आहे असा आमचा आरोप आहे। आयुक्तांचे सोबत झाले चर्चेत संपूर्ण प्रकरणात येत्या 3 तारखेला हेरिंग लावण्यात आली आहे, मात्र आयुक्त हेरिंगच्या नावाखाली या अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली संबंधित अधिकारी आणि बिल्डरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप बाळासाहेब मिरजे यांनी करीत थेट CBI चौकशीची मागणी केली आहे। हेरिंगच्या नावाखाली आयुक्त अधिकाऱ्यांना आणि बिल्डरांना पाठीशी घालतात आणि पूर्णपणे चुकीची कामं करण्यासाठी आणि पूर्णपणे लोकांना रस्त्यावरच आणण्याचा प्रोग्राम हा आयुक्ताचा आहे असं मला वाटतंय। आता 3 तारखेची आम्ही वाटत नाही बघणार आहे। मी आयुक्ताच्या विरोधात उद्या सकाळी CBIला पत्र देणार आहेत की आयुक्तांची, किशोर पाटकरची, बिल्डरांची आणि टाऊन प्लॅनरांची यांची चौकशी लावावी। याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे, याची ED अंतर्गत चौकशी व्हावी अशी माझी प्रमुख मागणी आणि तसे मी पत्र आता उद्या सगळ्यांना देणार आहे। हे आयुक्त काहीही करणार नाही मला माहिती आहे। हे आयुक्त बिल्डरांना आणि किशोर पाटकरला पाठीशी घालतात। याच्यामध्ये माझं असं डायरेक्ट मत आहे की इथले जे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा इन्वॉल्व आहेत आणि यांच्या दबावाखाली हे सगळं काम चालू आहे असं माझं ठाम मत आहे। कॅमेरामन शैलेश करंडेसह कोमल जनादेश वृत्तवाहिनी करिता।